बाहेरचे पोरं येऊन कॉलेजचे दोघं तिघं पोरं होते आणि बाकीचे बाहेरचे पोरं होते सात आठ जण. त्यांनी हत्यारं बिचारं घेऊन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये येऊन मारण डोकं बिक्यात सात टाकं पाडून मारण. शहरातील धनंजय गाडगीळ महाविद्यालयीन युवकांच्यात किरकोळ कारणावरून आज मोठा राडा झाला. महाविद्यालयात बाहेरील काही गँगस्टरांनी हा राडा केला. यामध्ये दोन महाविद्यालयीन युवकांच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार केले आहेत. डीजी कॉलेजमध्ये शिकत असलेल्या दोन युवकांवर बाहेरील अज्ञात व्यक्तीनं येऊन मारहाण केली. या मारहाणीत दोन युवक गंभीर जखमी झाले. कॉलेज परिसरात पोलिसांच्या गस्तीचं प्रमाण कमी झाल्याचं चित्र या प्रकरणावरून दिसून येत आहे. वारंवार अशा प्रकारचे राडे होत आहेत. गेल्या काही महिन्यात कॉलेज परिसरात चाकू घेऊन मारहाण करत एक गिफ्ट शॉपी फोडण्यात आली होती. या परिसरात काही अंतरावरच निर्भया पथकाची चौकी आहे. तरीही पोलिसांचा धाक कमी झाला आहे. नक्की पोलीस पथक काय करत आहे? काही दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अचानक येऊन कॉलेज परिसरात भेट दिली होती. तरीही पोलीस अशा फाळकूट दादांच्यावर वचक ठेवण्यात अपयशी कसे ठरतात याचाही विचार करणं गरजेचं आहे. डी जी कॉलेजला आहे. इयत्ता चौदावीला राहणारा करंजी हा माझा मित्र आहे. अभिजित राजकर पाटीलचे डी जी कॉलेजलाच आहे. राहणारा आम्हाला तिथं फोडून सातारा. तर विषय कॉलेजमध्ये झालेला आहे की म्हणजे बाहेरची पोरं येऊन कॉलेजची दोघं तिघं पोरं होती आणि बाकीची बाहेरची पोरं होती सात आठ जण. त्यांनी हत्यारं बिचारं घेऊन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये येऊन मारण डोकं बिक्यात सात टाकं पाडून मारण केली. कुठले पोरं होते? शिवतरची पोरं होते. कशामुळं मारलं तुम्हाला? हा कशामुळं मारलं? शिवीगाळ. त्यांनी शिवीगाळ केलेली. कशामुळं? हा कशामुळं? असं धक्का लागला होता तुम्ही.